नमस्कार मी आदर्श ताये ठळक वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मंडळी आता आपण आहोत ठाण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये येण्याचं एकमेव असं कारण की येत्या शुक्रवारी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आयुष्याचा जीवनपट म्हणजेच धर्मवीर मुक्काम पोस्टर ठाणे हा चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे आणि बॉक्स ऑफिसवर तो, तो गाजल्याशिवाय राहणार नाही कारण ठाण्यातलाच नव्हे तर महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस आनंद दिघे या नावावर प्रेम करतो आणि आज अशाच धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या ठाण्यामध्ये आपण आहोत कारण हा बालेकिल्ला साहेबांचा होता आणि याच ठिकाणी माझ्यासोबत असतील महेश कदम आणि एक असं व्यक्तिमत्व की आनंद दिघे साहेबांना म्हणजे मी धर्मवीर हा उल्लेख नंतर करणारच आहे परंतु आनंद दिघे हे धर्मवीर कसे झाले हाच प्रवास आपल्याला उलगडत आहे तर आनंद दिघे साहेबांना सकार झाल्यानंतर साहेब उठा सकार झाली हे म्हणणारा एकमेव असा व्यक्ती म्हणजे सुभाष शिरकर साहेब आपल्यासोबत असतील आपण दोघांशी बातचीत करणार आहोत आजच्या या विशेष लाईव्हमध्ये सुभाषजी मला पहिल्यांदा तुमच्याकडून जाणून घ्यायचे की नेमकं आनंदी ग या नावाचं वलय काय नाही म्हणजे असं की आम्ही तर साहेबांचा आदर ठेवून सर्व लोक राहायचे आणि साहेबांना जे लोक अशी अशी कुठली व्यक्ती नाही की ती साहेबांना ना ना मानायची ना नाही कुठलाही माणूस असेल कुठल्या जातीचं जा बातीचं कुठल्या जा जात बीत साहेबांना असतं तसं काही नव्हतं पण ते येणारा माणूस आहे जे त्यांचे तो पोलीस असो कोणी असो तरी पण त्यांची कामं व्हायची कारण का एकमेव असं की जेणेकरून कुणालाच कुठल्याही पक्षाचं काम नाही होणार एवढं आपल्याकडे साहेबांकडे जाऊन जाऊन काम होणार हे लोकांना माहीत होतं आणि जसं तसं मी तिथं जेवढं राहायचो मला काय मी फक्त एक दीड दोन तास दोन तास तिथे राहायचो सकाळचे सहाचं आठ वाजता गेला का दोन नऊ साडेनऊला जायचं तिथून बरं मी प्लस कामावर पण जायचो पण असं नाही की एवढं वर्ष म्हणजे मला कधी साहेब हे केलं खड्या कराय काम एक कर का मला करायचं ना तू आज कामावर जायचं नाही म्हणून मी विचारत पडलं मग कामावर का <स्थाँगा> नाही जायचं नको जाऊ तू मी नाही गेलो ते होती ते ती ती मला सांगितलं की बाबा ह्या तेव्हा तुला जायचं आहे मुंबईला म्हटलं चालेल म्हणजे माझा डब्बा होता मी ते झाड त्या झाडाच्या कुंटीला लावून ठेवला आणि गेलो बाहेर उभारते तिथे गाडी येईल त्या गाडी म्हणजे गाडी पुढे बसायचं मुझे ला, मुझे ला, ती व्यक्ती मागे असेल म्हटलं चालेल गेलो मुंबईला मुंबईला गेलो कोर्टामारी तिथून आम्ही दोघाजण होतो त्यानंतर आम्ही काय केलं ते बाबा तिथे गेल्याबद्दल एवढी पब्लिक होती कोर्टामारी हिशोबाच्या बाहेर आलं आम्ही पण म्हटलो एवढी पब्लिक आणि मी त्या टायमाला म्हणजे एकदम हे होतो आता ते नाही सांगायचं मी तर मी पण काय करायचो तिथे को गेल्यानंतर कोर्टामध्ये राजू आणि मी आम्ही दोघंजण उभे राहतो माझ्या राऊंड टोपी होती काळे ब्लॅकमध्ये डोकत होती आणि नंतर मी साहेब तिथं उभं राहिलो तर लेडीज म्हणजे जास्ती असे म्हणजे होत्या कोर्टामध्ये तर मी त्यांना विचारलं म्हणलं बाबा काय त्या मा व्यक्तीला तर म्हणजे काय नाही तुम्ही तो उभे राहता आम्ही ते उभे राहिलो पंधरा वीस मिनटं उभं राहिलो काय साहेबाई तिकडून फोन केला का काय मुंबईला तर कोर्टातून काय आम्हाला बाजूला केले आम्ही लगेच निघून गाडमणी बसलो हाजीला गेलो तिथून निघून आम्हाला समोसा दिला खायला खाल्ला आपलं दोघाही निघालो त्याच्यानंतर तुला सुभाषजी मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आनंद दिघे या नावाचा दरारा काय होता त्या काळातला आणि आजही आनंद दिघे साहेबांना इतका मानणारा वर्ग ठाण्यात आहे याचं नेमकं कारण काय वाटतं तुम्हाला कारण म्हणजे साहेबांचं प्रेम तसं होतं ज्यांनी कधी किती कुठे के काय कि केलं की मारलं काय केलं तरी पण माणसं त्याकड त्यांच्याकडे जायचे कारण जायचे म्हणजे काय ते नाही तुम्ही कुणी काय केलं तरी पण साहेब ते साहेबांकडून माणसं यायची जायचे आणि ज्यांना काही लोकांना मारले त्यांचं तर लईच भलं झालं काही आमदार झाले काही नगरसेवक झाले असे खूप म्हणजे आनंदीके साहेबांनी ज्यांना मारला असते आमदार खासदार आहेत असं तुम्हाला म्हणायचं हो आहेत म्हणजे काय आणि त्या आणि इतर पक्षाचे लोकं सुद्धा तिथे येऊन पडायचे ना कारण लोक त्यांचे ॲडमिशन मुलांचे हे जे ते जे सकाळ रात्री ते लोक यायचे कोणते कुठले पक्ष प्रत्येक पक्षाचे काँग्रेसचे राष्ट्रवादी शिवसेना आपल्या बीजेपीची कोणी असेल किंवा कुठलं मोठं नेत्या बी त्याचे यांचे ॲडमिशनचे काम कॉलेजचे वगैरे ते साहेबांकडायला शिवायचे होतच नव्हती हे सर्वांना माहिती होतं तर ते याच्यामुळं साहेबांचं एवढं प्रेम वळलं लोकांच्या बाहेर लोकांचं प्रेम साहेब ऑगस्ट दोन हजार एकला गेलेत आणि तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे वीस बावीस वर्ष झालीत आजही ठाण्यामध्ये जर तुम्ही आलात तर साहेबांचा फोटो हा प्रत्येक आस्थापनेमध्ये प्रत्येक दुकानात स्टेशनपासून ते पूर्ण ठाण्याच्या अगदी वागडी इस्टेटपर्यंतचा नाही तर त्याच्या पलीकडचा भाग्या मुंबऱ्यापर्यंत जावा प्रत्येक दुकानामध्ये आनंद दिगे साहेबांचा सा फोटो तुम्हाला दिसेल कारण हे दैवत ठाण्याचा आहे असं अभिमानाने ठाणेकर सांगतात माझ्यासोबत जे आहेत ते सुभाष शिरकर जे आनंद दिगे साहेबांना सकाळी उठल्यानंतर फक्त जे कोणी उठू शकत होते त्यातलं एकच नाव जे सुभाष शिरकर हे नाव आहे आणि ते आता आपल्यासोबत उभे मला पण आनंद म्हणजे मी ही मुलाखत घेतो आणि मलासुद्धा सांगायला आवडेल की जेव्हा आम्हाला कळलं की धर्मवीर रिलीज होतो येत्या ते शुक्रवारी तेव्हा आम्ही ठाणे गाठलं आणि आज महेश कदमसुद्धा आपल्यासोबत असतील जे साहेबांचं सा पत्र लिहिण्याचं सा काम करायचं सा म्हणजे साहेबांची एक ओळख सा म्हणजे त्यांचा एक आनंद होता खरं तर की पत्र हे टायपिंग करून नव्हे तर लिहूनच पूर्ण करायचं आणि ते लिहिणाऱ्यापैकी एक होते कदम साहेब आपण त्यांच्याशी बोलणार आहोत महेशजी काय सांगाल तुमच्या त्या अनुभवाबद्दल मुळात आज आपल्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट सांगतो की आपण जेव्हा कोणालाही कुठल्याही मोठ्या थोर व्यक्तींना चिठ्ठी लिहितो पत्र पाठवतो एक ओळखपत्र असो काही असो तर त्या व्यक्तीच्या नावी आपण आधी माननी मा पाठवतो मा डॉट म्हणजे माननीय डॉट मी तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी सर होते आणि तेव्हा मी मा डॉट श्री मनोहर जोशी सर यांची ससने जय महाराष्ट्र आणि काय जो मायना जो साहेबांनी मला सांगितलेला तो मजकूर मी पूर्ण लिहिला आणि साहेबांसमोर मी त्यांची सही घ्यायला ते पॅड सगळ्यात समोर ठेवला तर मला त्यांनी बघितलं आणि मला त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलं दिघे भाषेत म मा म्हणजे काय म्हटलं साहेब मा म्हणजे माननीय तू कसं ठरवणार माननीय कुठे आहेत पुढचे तीन शब्द कुठे आहेत म्हटलं साहेब सगळ्यांनी असा तो फॉर्मेट मला जो दाखवला होता मी तर आज नवीनच आता चालू केलं आहे बनवत चिठ्ठी लिहायचं चुकीचं असं तर मला माफ करा नाही हे शिकून घे मा म्हणजे समोरचं काही लावेल ना तो बोलले मी अमुक आहे जा 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 मा मध्ये एक माच्या पुढे दोन अजून तीन अक्षर वगैरे शिवी येते त्यामुळे कधी पण माननीय हा शब्द पूर्ण लिहायचं मग त्या दिवसापासून आज बावीस वर्षात मी स्वतःही कोणाला जर चिठ्ठी असो किंवा कुठली लग्नपत्रिका असो कार्यक्रमपत्रिका असो तर मा लिहायचं त्या दिवसापासून मी बंद ठेवलं आहे एक तर लिहिलं तर सन्माननीय म्हणून पूर्ण वाक्य माननीय म्हणजे पूर्ण वाक्य ह्या माचा अर्थ कोण कसा लावेल हे शिकवणारी व्यक्तिमत्व म्हणजे धर्मवीर आनंद गीस आहे बरं आज त्यांच्या आयुष्यातल्या शेवटच्या दोन वर्षात मी खूप जवळून पाहिलं म्हणजे माझं दहावीनंतरच शिक्षणचं कोपरीमध्ये आपलं टेक्निकल कॉलेज आहे महाराष्ट्र शासनाचं तिथं ॲडमिशन पण माझं तिने मला करून दिलं होतं त्या वर्षापासून मी त्यांच्या खूप संपर्कात जवळ होतो रोज रात्री आम्ही ते थांबायचो चिट्ट्या काय असेल काही कार्यक्रम असेल सगळ्यांना कार्यक्रम कामं वाटून दिली जायची आणि असे धर्मवीर म्हणजे आम्ही जे डोळ्यांनी बघितले दोन वर्ष दोन अडीच वर्ष ते अनुभवलेलं आहे आणि आज एकवीस वर्ष चित्रपट निघतोय तर मला मी तर त्या तरुणांना सांगेन ज्यांनी साहेबांना बघितलंच नाही ती युवा पिढी आज जवळजवळ वीस एकवीस बावीस वर्षे झाले दोन हजार एक, दो एक नंतर जन्माला आलेल्या प्रत्येक तरुण तरुणींनी मी आवर्जून विनंती करेन की धर्मवीर पिक्चर बघा आपले ते ठाण्याचे साहेब आज मी का सकाळी जात सोलापूरवरून आलो तर सोलापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेरसुद्धा धर्मवीरचा एक मोठा कटआउट लावलेला आहे महाराष्ट्रात तर ते सर्वश्रुत होते साहेब धर्मवीर साहेब म्हणून आणि या आपल्या इतिहासात या ऐतिहासिक कालापासून धर्मवीर पदवी फक्त संभाजी महाराजांना होती आणि आधुनिक काळामध्ये जर मिळाली असेल तर ती साहेबांना पुन्हा धर्मवीर होणे नाही बरोबर साहेब मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे खरं तर अनेक प्रश्न आहेत मनात की आनंद चिंतामणी दिघे या नावापासून ते धर्मवीर हा प्रवास कसा होता ठाण्याचे बाळ ठाकरे म्हणून आनंद दिघे साहेबांना बघितलं जातं प्रेक्षकांना तुम्हाला माहिती असेल की एक काळ असा होता की ठाण्यामध्ये दुसरे बाळासाहेब ठाकरे म्हणून आनंद दिघे साहेबांचा सा उल्लेख केला जातो होता आणि आजही केला जातो खरं तर धर्मवीर ही जी उपाधी त्यांच्या मागे लागली ही मलंगळाचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनानंतर प्रामुख्याने रूढ झाली ठाण्यामध्ये पहिला सार्वजनिक नवरात्र उत्सव सुरू करणारे धर्मवीर आनंद दिघे साहेब होते अशा अनेक प्र अनेक असे त्यांच्या आयुष्याची पानं आहेत जी उलगडत गेल्यावर तुम्हाला आनंद चिंतामणी दिघे या नावाचं धर्मवीर आनंद दिघे साहेब हे का झालं आणि ठाण्याचा ढाण्या वाघ त्यांना का म्हटलं जातं हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर कळेलच परंतु मी जातोय सुभाष शिरकर यांच्याजवळ साहेब ठाण्याचे बाळ ठाकरे हे नाव त्यांच्यासाठी प्रचलित का झालं आणि अशा कोणत्या घटना घडल्या होत्या असे असे कोणते कामं त्यांनी के केली होती त्यावेळेस की त्यांना बाळ ठाकरे म्हणजे दुसरं बाळासाहेब ठाकरेंचं नाव हो दिलं गेलं आहे त्यांची कामंच अशी होती की कुठलाही माणूस त्यांच्याकडे गेला तर असं नाही की बाबा त्याचं काम होणार नाही भले <laughs> दोन दिवस लेट पण त्याचं काम होणार आणि जेव्हा शब्द दिला की बाबा मी येतो तिथे जायचे जा जा ते काम हो त्याचं करणारच त्याला त्याच्यातून कशातून वाचवणार वगैरे लोकांना मारामार्या झाल्या काय झालं कोणाच्या तरी ते तो तो कोर्टामध्ये जाऊन त्यांना सोडणं किंवा हे त्यांचं काम होतं हे ते सतत त्यांनी चाल चालू होतं आणि ज्या टायमाला एक पर्यंत त्यांची हॉफिसला धाड पडली म्हणजे ज्या टायमाला साहेब नाशिकला बंद होते ताडामध्ये साहेबांना ताडा लावला होता तर साहेब ताडामध्ये तिथे बंद होते तर मी माझं तर नेहमीचं काम मी पण जायचं साहेब नाही पण मी ऑफिस सोडलं नाही मी हॉफिसला जायचो दोन तास थांब बघा त्यांना निघायचं कामावर जायचं तर मी तिथे गेलो त्यामुळे माझ्या आजूबाजूला कोणी हो नव्हतं आतमध्ये घुसलो आणि लगेच एवढे पोलीस करायचं पंचवीस तीस पोलीस कारतोस वगैरे लावून ते जतना काढून माझ्या अंगावर हे मी काय केलंय मी काही केलं नाही अजून आतमध्ये मी आलो नाही आलो तर माझ्यावरती एवढे बंदूक हे रोखते त्याचं कारण काय तर ते मला वाटत तो पहिला एक कुत्र्याने हे कर म्हणलं कुत्र्याने नाही मी बाईकांना कुत्र्याने मी धरून ठेवणार पण मेहरबानी करून तुम्ही बंदूक दाखवू नका कारण कुत्रा हा हे आहे की त्याला त्याला दिसला तर एवढा त्याला शिकवलेला आहे म्हणजे तो शिकवणार आहे त्याने राजू म्हणून पोरगा तर त्याने ते हे केले ते तुम्ही हे केलं तर ते उडी मारेल त्याविषयी तुम्ही मग मला म्हणतो तुम्ही धरून ठेवा मी धरून ठेवतो मग तुम्ही धरून ठेवल्यानंतर बांधले त्यांना आणि नेऊन तिकडे टेमिन्याकर सोडली आणि मुंबईचे ठा आपल्या ठाण्याचे दिल्लीचे एवढे पोलीस म्हणजे जे म्हणजे म्हणता कोर्टच तिथं भरलं होतं आणि कोणी नाही एक मी बघतो सुभाष शिलकर तिथे बाकी कुठलाही शिवसैनिक नाही कोण नाही कोण नाही कोणीच नाही एक माणूस माझा होता पलीकडच्या रस्त्याच्या साईडला त्याला त्यांनी ते बघितलं चित्र सर्व हे काय असं हा एकटा आतमध्ये नाही एवढे पोलीस वगैरे सर्व कारण जेच पसून होते ना तर मला वाटतं काय झालं म्हटलं मला मला तर काय कल्पना नाही काय हा ते मग नंतर मग ते आत्म्याने घेतलं मला कुत्र्याला सोडून दिलं कुत्र्याला मी सोडायला गेलो तर माझ्यामागे बरोबर दोन इन्स्पेक्टर पाच पोलीस तिथपर्यंत आम्हाला ती मला तुम्ही तिथपर्यंत मी त्यांना सोडले वगैरे आणि मला परत ते घेऊन आले आणि त्यांची सुरुवात झाली विचारायची की बाबा हे आनंद घे हे तुमचे कोण होते म्हणजे कोण साहेब होते आमच्या आणि जन्काचे कामं करणारे जनतेसाठी सर्व कामं करायचे हे ते मग त्यांची आई कुठं आहे म्हणलं आई धोब्यात असते मग त्यांना बघतो कोण लग्न झालं काय मग लग्न लग्न झालं नाही आणि मग ते लग्न का नाही केलं मग ते तुम्ही विचारा त्यांना तर मी विचारणार माझी हिंमत नाही म्हणून त्यांना विचारलं की लग्न का नाही केलं ते okay. तर मग आम्हाला मला नाही तिकडे तर आईने सांगितलं की बाबा लग्न नाही केलं पण त्यांची त्या जो जो सेवा केलं लग्न लोकांची सेवा करतो आहे तीच माझी सून नाही असं ते आईने सर्वच सांगितलं नंतर मला विचारलं की बाबा ह्या खुर्चीवर कोण बसतो ह्या या कोण बसतो हे म्हणून असं एक रुग्णात कदम म्हणून आहेत ते लिहितात तिथे ह्या टेबलावरती बसतात कधी कधी मोरेसाहेब वगैरे असतात तिथे बसतात आणि हे आपलं बा बऱ्याच टायमाने ते काहीकडे चावीवाला आणला आणि सर्व कपाट म्हणजे ज्या कधी साहेबाही का आम्हाला कधी सांगितलं नाही बाबा ह्या खोला हे लोक बोल रूम रूमचा एकच रूमशी साहेब राहायचे ते कारण ते पारशीची स्ट्रचची जागा होती साहेब त्यांना हात नाही लावायचे कुठलंच नाही तर ते सर्वच चाव्या आणल्या चावीवाला बोलवलं तिथे चावीवाला बोलून ते सर्व रूम सर्व तोडले गे वरती माल्यावर त्या गेले माल्यावरती मला मी पूर्व काला झालो ते हे किती वर्षे ते घा घाण होती त्यानंतर नंतर आम्ही खाली उतरलो त्यांना मला काहीतरी साडेतीन वाजेपर्यंत पाहिजे ते ते हे घेतलं नंतर मग कपाड फोडला म्हणजे कपा मेहरबानी करून कपाडावर हात नुकाला होते कारण त्या कपाडात तुम्हाला त्यांना वाटलं काहीतरी ह्या कपाडामध्ये असेल तर म्हटलं कबाडमध्ये काही तुम्हाला भेटणार नाही भेटून भेटून तुम्हाला काय भेटणार ते नाही ऐकलं नाही तर फोडलं ते फोडलं आणि त्याच्यामध्ये काय भेटलं देवीची मूर्ती आणि एक हिरवा खण आपण जो खण म्हणतो कपडा तो आणि मग ते असे एवढंच एक नारळ तर म्हणलं तुम्हाला सांगितलं ना की कमाडाला हात नोका लावून पण त्याने काय ऐकलं नाही फोडलं त्याने त्यांच्या ते पोलीसच ते त्यांच्या मनामध्ये आलं ते तेवढं ते केलं केलं म्हणजे त्यावेळेस तर दरारा सांगतायत खरं तर आणि हे त्यावेळेसची शिवसेनेची पिढी आहे म्हणजे सत्तर ऐंशीच्या दशकातली जेव्हा शिवसेनेचा नेमकाच जन्म झाला होता सहासष्टला आणि त्याच्यानंतर त्र्याहत्तरमध्ये सुभाष शिरकर साहेब यांनी शिवसेनेत प्रवास केला प्रवेश केला आणि त्यानंतरचे हे सगळे प्रकरणं आहेत आनंद दिगे साहेब खरं तर हे नाव प्रत्येकाच्या मनावर आजही राज्य करते त्यांच्यावर अनेक आरोपही झाले नंतर सिद्ध ते सिद्ध होऊ शकले नाही अनेक प्रकरणं होती त्यात त्यांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यात ते कुठेही नव्हते असं सिद्ध नंतर झालं पण त्याच्या पलीकडची एक ओळख अशी निर्माण झाली साहेबांची की धर्मवीर आनंद दिगे साहेब तर ही जी ओळख निर्माण झाली ही मलंगडाच्या आंदोलनानंतर मला महेश कदम सरांना विचारायचं आहे की साहेब हा हा हे आंदोलन होतं हा सत्याग्रह होता हा लढा होता हे नेमकं काय होतं आणि धर्मवीर उपाधी कशी काय सार्थक ठरते दिगे साहेबांसाठी नाही मुळात मलंगड हे आपलं नाथांचं स्थान आहे आणि कल्याणचे दुर्गाडी किल्ले कल्याणपासून एक दुर्गाडी किल्ला जो आहे दुर्गाडी किल्ल्याच्या पुढे गेले एक चौदा किलोमीटरवर मलंग नाथांचं स्थान का एक समाधी आहे आपली आणि त्यावेळेला मला वाटतं साधारण ऐंशीच्या नंतर म्हणजे माझं जन्म ऐंशीचा आहे म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून किंवा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या वेळेला हिंदूंची वहिवाट हीच मलमुक्तीची पहाट आणि तिथे आपल्या हिंदू जनतेला व वर्षात एकदा जी माघ पौर्णिमा असायची त्या माघी पौर्णिमेमध्ये सगळ्यांनी दर्शन घ्यावं म्हणून दिघे साहेबांनी तो एक मोठं आंदोलन उभं केलं होतं आणि त्या आंदोलन रूपात एक ठा महाराष्ट्राला एक धर्मवीर नावाची व्यक्ती मिळाली म्हणजे दिघे साहेबांना जो धर्मासाठी करतोय ती धर्मवीर जैन धर्मासाठी लाट्या काट्या खाल्ल्या म्हणजे एक वेळ अशी होती की पंच्याण्णव सत्त्याण्णवच्या वेळेला तर वरती लाठीचार्ज झालेला आणि दिगे साहेबांवरती हल्लाकाचा प्लॅन चालला होता पण तिकडच्या आपल्या शिवसैनिकांनी ते उधळून लावलं दिनेश देशमुख नावाची अजून ती व्यक्ती आहे कल्याणची ज्यांनी ह्या मल्लंगक्तीला सुरुवात केली आणि दिघे साहेब त्यांच्याबरोबरच म्हणजे साहेबांबरोबरच त्या व्यक्तींनी खांद्याला खांदा लावून याची सुरुवात केली आजही ती व्यक्ती हयातीत आहेत आणि ती जी घटना घडली त्याच्यानंतर साहेबांना बघण्यात साहेबांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा तयार झाला आणि आज त्या वेळेला म्हणजे तेव्हापासून दोन हजार एक पर्यंत एकमेव व्यक्तिमत्व असं आहे धर्मवीर आनंद साहेब की ज्यांना बघितल्यावर आपण स्वतःहून त्यांना नतमस्तक होऊ शकतो तीच व्यक्ती आहे की आपल्याला पायापडा जायची सांगायची गरज नाही आपण स्वतः त्यांना नतमस्तक होतो ती व्यक्ती म्हणजे दिगेसाहेब दिगेसाहेब साहेब आता धर्मवीर या चित्रपटाचं टीझर नेमकंच आता रिलीज झालेलं आहे आणि पहिला शो पहिलं तुम्हीच म्हणजे ठाण्यामध्ये करता आहात तर काय नेमकी भावना आहे आणि आजही जेव्हा तुम्ही शेवटचे दोन वर्षे त्यांच्या सहवासात राहिलात आजही अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्या स्मरणात आहेत आणि प्रत्येकाने आनंदिगे साहेबांकडून काय घ्यावं काय वाटतं बघा ज्या वेळेला साहेबांना सहवास मला लाभला त्या माझं व एकोणीस वीस वर्ष होतं त्यावेळेला राजकारण हा विषय माझ्या ध्यानीमनी पण नव्हता पण आपण एका दे दैवी पुरुषाच्या बरोबर काम करतोय ह्याचं एक आनंद मिळत होता त्यावेळेच्या प्रसंगानुसार जे घडलं सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकला हा ठाणेकरांना खूप मोठा जबरी धक्का होता त्याच्यानंतर सिंगाने जाळपोळ झाली पंचवीस चाळीस पन्नास आपले आरोपी जेलला गेले त्यापैकी मी पण होतो आम्ही स्वतः कारावास भोगलेला आहे पण साहेबांनंतर घेणारा कोणी अवलिया ह्याच्या पुढे जन्माला येईल असं सा सांगू शकत नाही आणि होणं पण सोपं नाही कारण साहेबांनी तुम्ही पिक्चर टी जर असाल तर त्यांची पहिलीच लाईन टा, टा, गॅ टॅगलाईन अशी आहे की कोणत्याही बँकेत खातं नसलेला आणि आता आत्ताचं उलट राजकारण आहे आता सगळ्यांच्या दहा दहा बँकेत खाती असणारे सगळे राजकारणी असल्यामुळे त्यांना त्या टॅगलाईनला ते आत्ता राजकारणी सूट नाहीये कुणाची बनायची जर इच्छा असेल तर आपल्या कुटुंबावरती तुळशीपत्र अर्पण करून जनतेसाठी धावणारा ना व्यक्ती जर भविष्यात बनला तर ठाणेकांचं भाग्य आहे की आता या पिढीला परत राह साहेबांचं वीस टक्के तरी म्हणजे अस्तित्व त्यांना मी स्वतःचं वा विचार विचारसरणी तरी होईल उतरेल त्यांच्यामध्ये आणि ते प्रति दिगे साहेबांना दिगे प्रयत्न करतील तर पहिलं काम त्यांनी त्या कुटुंबावरती तुळशीपत्र सोडणं साहेब ही व्यक्ती खूप मुडी आणि तापट पण होते अक्षरशः ते बोलताना प्रत्येक शब्द ते आडकर बोलायचे म्हणजे सुभाष शिल्करला तर मी तुम तु, तुम्हाला असं आलं की सुभाष शिल्कर कशी आहे तर सुभाष कसा आहे असं आडखळ बोलायची ही त्यांची ख्याती होती आणि ह्या हे सगळं जवळना ज्यांनी बघितलं त्यांनाच माहिती आहे आता ठाणेकरांना तर माझी विनंती आहे की तेरा तारखेचा पिक्चर राजकीय बा राजकारण बाजूवर ठेवून धर्मवीरांना बघायला जा अशी माझी विनंती आहे आणि आज धर्मवीर महाराष्ट्रात नाही जगाच्या काना कोपऱ्यात पो, पोचण्यासाठी हीच एकमेव संधी आहे तो पिक्चर बघायला विसरू नका या चित्रपटात त्यांचा एक फेमस डायलॉग आहे साहेब जो तुमच्या तोंडून मला ऐकायचा आहे महारा जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी हा जो डायलॉग त्यांचा होता तर हा खरोखर हाच डायलॉग त्यांचा होता का आणि जर हा डायलॉग जर त्यांचा असेल तर मला तुमच्या तोंडून त्यांच्या शैलीतला हा डायलॉग ऐकायचा आहे नाही डायलॉग म्हणजे आता बघा मी तुम्हाला परत ते सांगतोय ज्या वेळेला मी दिघे अनुभवलं आहे तेव्हा माझं वय एकोणीस वीस वर्षाचं आहे पण किस्से मी खूप बघितले ऐकलेत किस्से मी डोळ्यांनी पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा माझ्या तोंडून डायलॉग ऐकायचा असेल ज्या ज्या आरती प्रवीण तरडेनी तो पिक्चर एवढा बनवला आहे मेहनतीने बनवला आहे तर शंभर टक्के साहेबांचा तो डायलॉग मनातला असेल कारण का ते दाडीवांना सारखे हात फिरवायचे भडकले जवळ ज खूश असतील तर गालावरून हात फिरवायची कोणाजवळ करून पण त्यावेळेला जर रागीत असतील तर गाडीवरून हातफिरू मग बोलायचे आणि मग ते बोलता बोलता बरं ते आत्ताचं असते तर तिने हेच बोलले असते की जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून आनंदिकेकडे आनंदिकेशी कधी वैर नको नसाब असे शब्दात त्यांनी ते बोलले असते आडकत अडकत आणि ही टॅगलाईन मला वाटतं की साहेबांना हे त्या धर्म पिक्चरही सूट होते आणि साहेबांच्या जीवनावरतीही सूट होते खरंतर ही मुलाखत घेताना एक वेगळाच आनंद मनात होता कारण मी त्यांना भेटणार होतो ठळकवार्ता परिवाराच्या सर्व प्रेक्षकांना एक गोष्ट सांगायची था की ज्यावेळेस बदलावरून ठाण्याला निघालो त्यावेळेस मनात एक भीती होती की साहेबांचं सा नाव म्हणजे कसं घ्यायचं एकेरी उल्लेख मी माझ्या आयुष्यात कधी केलेला नाही आहे आणि पत्रकार म्हणून आपण तुम्हाला माहिती की ज्या भूमिका घ्यायला लागतात त्या घ्याव्याच लागतात आणि साहेबांचं सा नाव घेत असताना त्यांचे दोन सहकारी माझ्यासोबत होते खुद्द त्यांची सेवा केलेले सुभाष शिरकर जे सत्तावीस अठ्ठावीस वर्ष त्यांच्यासोबत होते आणि अवघ्या एकोणवीस विसाव्या वर्षात वयात ज्यांच्या व्यक्तिमत्वाने महेश कदम यांच्या जीवनाला कलाहटणी दिली असे तेही आपल्यासोबत होते आणि साहेबांचा सा जीवन प परिचय आपण बघितलेला आहे धर्मवीर येथे शुक्रवारी आपल्या भेटीला येतोय मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला एक आव्हान करतो आणि ठळक वार्ताच्या सर्व परिवाराला हे आव्हान करतो की धर्मवीर नक्की बघावा कारण असा धर्मवीर पुन्हा होणे शक्य नाही आणि होणारही नाही तुर्तास्तरी एवढंच नवीन नवीन विषय नवीनवीन संदर्भ पाहण्यासाठी ठळक वार्ताला फॉलो करायला विसरू नका कॅमेरा पर्सन विनित मोरेसह आदर्श ताळे ठळक वार्ता ठाणे